morning students, आपने final जो भी mental reactions करते हैं, जैसे हमने last lecture लाइक छोटा सा point था acidity और final, and final side आपने final में जिससे acidity आपने देखी होगी, अगर जैसे शुरू में क्या आपने देखी होगी कि final में substitution type जो reaction दाखवाना है, जैसे भी क्या आपने जैसे एक दोनों जो भी example हो गए थे, regarding the reactions of final, electrophilic substitution reaction आज आपने हमें बना है. अगर ताज़ा में ही पहली रिएक्शन में बोला फिनॉल जी हैलोजनेशन ऑफ फिनॉल ओके हैलोजनेशन में जब आप लगाते हैं एक हदा फिनॉल मतलब हाइड्रोजन जो है तो आप पहला रिप्लेस कर रहे हैं बाय बाय दी हैलोजन नो तो जब भी आप अपन क्लोरीनेशन ब्रोमीनेशन आयोडीनेशन में जाते हैं रिएक्शन में हमारा ये दाई दी तो जब भी आज आप पहला ब्रोमीनेशन कर रहे हैं फिनॉल सब टाइटल कर दिया होगा हाइड्रोजनेशन ब्रोमीनेशन कर दिया होगा तो जब भी दोनों रिएक्शन आए हॅलोजन एडिशन लक्षात ठेवायचे ह्या रिएक्शन तुम्हाला क्रेडिट दी प्रोडक्टसाठी मॅक्झिमम विचारल्या जातं त्याच्यापैकी पहिली रिएक्शन दिली बघा काय जर समजा फिनॉलला आपण ब्रोमिन वॉटर बरोबर रिएक्ट केलं ओके ब्रोमिन वॉटर म्हणजे काय असतं तर जनरली ॲक्वेस फॉर्ममधला कंपाऊंड आपल्याला सांगता येईल ब्रोमिनचा ॲक्वेस फॉर्म क्रिएट केलेलं असतं त्याला ब्रोमिन वॉटर म्हटले आता ओल्ड सिलेबस जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये ॲलोटिक ब्रोमिन वॉटर अशी कंडिशन दिली न्यू सिलेबसमध्ये काय केलं की वी आर टू अलाउ ॲरोवरती एच टू अशी कंडिशन दिली मग कन्फ्युज व्हायची काही गरज नाही तुम्हाला ब्रोमिन वॉटर जरी ॲरोवरती दिलं तर रिॲक्शनचे प्रोडक्ट तुमचे येत आहेत तर कंडिशन काय असते बघा जेव्हा ब्रोमिन वॉटर बरोबर तुमचं फिनॉल रिॲक्ट होतं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय सबस्टिट्युटेड प्रोडक्ट मिळत असतो ट्राय सबस्टिट्युटेड मिळताना काय मिळतं 2,4,6 ट्राय ब्रोमो फिनॉल मिळतं म्हणजे जेव्हा ॲरोवरती तुमची कंडिशन ब्रोमिन वॉटर असेल तेव्हा हा जो ब्रोमिन आहे इलेक्ट्रोफायचा असणार आहे तुमचा तो ब्रोमिन मधून फिनॉलमधला 2,4,6 पोझिशनला तो सबस्टिट्यूट होतो आणि त्याच्यामधलं मग 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल तुम्हाला मिळेल रिएक्शन तुमच्या समोर आहे तो मार्क्सला हे रिएक्शन विचारली जाते सेम हॅलोजनेशनमध्ये दुसरी रिएक्शन ब्रोमिनेशनचीच कॅरी आउट केली जाते मात्र ॲरोच्या कंडिशन जर चेंज झाल्या तर प्रोडक्ट पण तुम्हाला बदललेले बघायला मिळतात आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिसतंय समजा आपण जर ब्रोमिनला वेगवेगळ्या सॉल्वंट्स बरोबर रिॲक्ट केलं म्हणजे फॉर एक्झाम्पल समज सी एस सी असेल क्लोरोफॉर्म घेतला किंवा आपण कार्बन टेट्राक्लोराईड घेतलं किंवा कार्बन डायऑक्साईड घेतलं अशा रिएक्शन बरोबर जर फिनॉलला आपण रिॲक्ट केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत असताना आर्थो आणि पॅरासबस्टिट्युटेड प्रोडक्ट मिळतात आता आपण कालच्या लेक्चरला बघितलं की आर्थो आणि पॅरासबस्टिट्युटेड प्रोडक्ट का मिळत असतात रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरून आपण ते एक्सप्लेन केलं होतं की आर्थो आणि पॅराफिनेशनला निगेटिव्ह चार्ज स्टेबल झालेला बघायला मिळेल त्यामुळे फिनॉलमध्ये मॅक्झिमम प्रोडक्ट मिळतात तुम्हाला आर्थो आणि पॅरासबस्टिट्युटेडच मिळतात मग समजा एक्झाम्पल कसं दिल्या बघा समजा फिनॉलला जर ब्रोमिन बरोबर आपण रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ आयदर दीज थ्री रिएजन्स मग ॲरोमध्ये तुम्हाला सी एस सी एल थ्री दिलेला असेल किंवा सी सी एल फोर असेल किंवा सी एस टू असेल असे जर रिएजंट असतील किंवा असे सॉल्वंट बरोबर जर हॅलोजनेशन किंवा ब्रोमिनेशन फिनॉलचं कॅरी आउट केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतात काय मिळतं बघा मग एक तर तुम्हाला आर्थो ब्रोमो फिनॉल किंवा पॅराब्रो ब्रोमो फिनॉल मिक्सचर फॉर्ममध्ये तुम्हाला मिळणार आहे ही हॅलोजनेशनमध्ये तुमची सेकंड रिॲक्शन सांगता येईल दोन्ही रिॲक्शन हॅलोजनेशनच्या महत्त्वाच्या आहेत ओके सेम सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा पुढची रिॲक्शन आपल्याला बघायची नायट्रेशन ऑफ फिनॉल ओके व्हॉट इज मीन बाय नायट्रेशन सबस्टिट्यूशन ऑफ नायट्रो ग्रुप त्याला आपण नायट्रेशन म्हणतो नायट्रो ग्रुप जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी सोर्स काय आहे तर सोर्स आहे त्याच्यासाठी नायट्रिक ऍसिड ग्रुप्स आपण ह्या रिएक्शन इलेव्हनमध्ये पण बघितलेल्या होत्या नायट्रिक ऍसिड दोन वेळेला लिहिता येतं तुम्ही डायरेक्टली एच एन ओ थ्री लिहू शकता किंवा त्याला कोणून असं ओ एच डॅश एन ओ टू असं लिहिलं जातं ह्यातला हा ग्रुप एवढा एन ओ टू ग्रुप आपल्याला सबस्टिट्यूट करायचा सबस्टिट्यूट करायचं म्हणजे काय हायड्रोजनच्या जागी त्याला न्यायचं आणि तिथला हायड्रोजन आपल्याला काढायचं इट इज नोन ॲज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतं काय ह्याच्यामध्ये सुद्धा दोन रिॲक्शन बघायचे आहेत आपल्याला जसं आपण ब्रोमिनेशन बघितलं त्यामध्येच नायट्रेशनचे रिॲक्शन सांगता येईल आपल्याला पहिली कंडिशन काय दिली बघा जर फिनॉलला डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं तर त्याच्यामधनं तुम्हाला मिक्सचर मिळतं आर्थो आणि पॅरानायट्रो ह्या फॉर्मशी रिलेटेड इफ वी ट्रीट अ फिनॉल विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड इट गिव्ज अ मिक्सचर ऑफ आर्थो अँड पॅरानायट्रो फिनॉल सोपी रिॲक्शन आहे तीच रिॲक्शन दिली बघा फिनॉल प्लस नायट्रिक डायल्यूट फॉर्ममधला आहे हे मार्क करा जर नायट्रिक ऍसिड डायल्यूट असेल तर तिथून तुम्हाला मिक्सचर मिळतं प्रोडक्टमध्ये काय मिळेल आर्थो नायट्रो फिनॉल आणि पॅरानायट्रो फिनॉल
दोन्ही कंडिशन मार्क करून ठेवा. कॉन्सन्ट्रेटेड लॅक्टिक ऍसिड बरोबर फिनॉल रिएक्ट होतं तेव्हा दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या कंडिशनला नायट्रोजन सब्स्टिट्यूट करून तुम्हाला 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल मिळेल. ह्याचंच दुसरं नाव आहे पिक्रिक ऍसिड, ह्याला पिक्रिक ऍसिड म्हटलं जातं. ह्या दोन्ही रिएक्शनला कंपेअर केला इथं तुम्हाला मिळेल 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. इथली कंडिशन काय असते की बघा ॲरोमॅटिक ब्रोमिन मोटर किंवा ॲक्वियस फॉर्ममधलं ब्रोमिन घेतलं जातं. इथं कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड आहे. दोन्ही रिॲक्शनशी रिलेटेड जर कंपेअर केलं तर फक्त नायट्रो आणि ब्रोमोचा फरक आहे आणि ॲरोची कंडिशन हे लक्षात ठेवायचे. आता इथं क्वेश्चन तुम्हाला काय विचारला जातो बघा, हा जो तुमचा जो मिळालेला प्रोडक्ट आहे ह्याला ऍसिड असं नाव दिले, व्हॉट इज दी सर नेम, पिक्रिक ऍसिड. ऍसिड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये काय येतं, इथं कार्बन झाली ब्रोमिन किंवा कुठलंही तुमचं मिनरल ऍसिड आपण कन्सिडर करू शकतो. इथं तुम्हाला तसं काही दिसत नाही असं लक्षात आहे, तरी सुद्धा त्याला ऍसिड असं म्हटले. हा क्वेश्चन तर कन्सिडर केला नीट जे सेटीच्या लेवलमध्ये आपण गेलो किंवा थिओरटिकल कन्सेप्टमध्ये सुद्धा आपण सांगू शकतो की 2,4,6 नायट्रोफिनॉल पिक्रिक ऍसिड असं काम म्हणतात. आपण काय रेझोनन्स इफेक्टशी रिलेटेड थोडं फार डिस्कशन केलं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कनेक्टिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ह्याच्याशी रिलेटेड फिनॉलशी रिलेटेड थोडंसं आपण बोललो. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे फिनॉल कसे आहेत बघा, ॲसिडिक नेचरचे. ॲसिडिटी त्याची कशी असते, अल्कोहोलपेक्षा जास्त कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा फिनॉलची ॲसिडिटी कमी असते. मग अशा ॲसिडिक प्रॉपर्टी असणाऱ्या जर सबस्टन्समध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर आपण जोडला तर त्याची ॲसिडिटी वाढते. हे काल बोलले होते मी तुम्हाला, मग आपल्याला माहिती आहे NO2 ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप आहे. ओके, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप फिनॉलला जोडलेला आहे त्यामुळे फिनॉल ऑलरेडी ॲसिडिक आहे. आणि असे तीन सबस्टिट्यूट तिथं आले, तीन पोझिशन त्यांना नायट्रो ग्रुप जोडला त्यामुळे त्याची ॲसिडिटी काय झाली बघा, अजून इन्क्रीज झाली. ओके, मग हा जो कंपाऊंड तुमचा हा ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवतो म्हणून त्याचं नाव काय आहे, पिक्रिक ॲसिड, हे मार्क करून ठेवायचं आहे. ह्या दोन्ही रिॲक्शन तुमचा इम्पॉर्टंट आहे प्रिडिक्टिव्ह प्रोडक्टसाठी मार्क करायला. दोन्ही रिॲक्शन ॲरोच्या कंडिशन देतात तुम्हाला प्रोडक्टमध्ये काय येईल, फरक काय आहे बघा, एकदा डायल्यूट आहे एकदा कॉन्सन्ट्रेटेड आहे. डायल्यूट घेतलं तर मिक्सचर मिळतं, कॉन्सन्ट्रेटेड घेतलं तर ट्रायसब्स्टिट्यूटेड प्रोडक्ट तुम्हाला त्याच्यामधून मिळू शकतो. हे झालं फिनॉलचं नायट्रेशन. सेम त्याच पद्धतीनं पुढची रिॲक्शन आहे बघा, सल्फोनेशन ऑफ फिनॉल. आता सल्फोनेशन म्हणजे काय बघा, रिप्लेसमेंट ऑर सबस्टिट्यूशन ऑफ सल्फोनील ग्रुप एन टू दी फिनॉल. आता सल्फोनील ग्रुप जर घ्यायचा असेल मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी सोर्स काय असणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड असणार आहे. आपण हे बघितलं होतं आकारामध्ये, मग सल्फ्युरिक ऍसिड जर घेतला आपण आणि त्या सल्फ्युरिक ऍसिडला जर फिनॉल बरोबर रिॲक्ट केलं तर सेम पॉसिबिलिटी प्रोडक्टमध्ये तुम्हाला मिक्सर मिळेल, आर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूट असणार. ओके, आपण रिॲक्शन काय सांगितले बघा, फिनॉल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट रूम टेम्परेचर, इट गिव्स आर्थो फिनॉल सल्फ्युरिक ऍसिड अँड पॅरा फिनॉल सल्फोनिक ऍसिड. ओके, सल्फ्युरिक ऍसिड आपण कसं लिहितो बघा, H2SO4 असं लिहिलं जातं आणि ह्याला मी स्प्लिट करून ॲरोवरती लिहिले. कसं लिहिले, OH-SO3H हा एवढा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं सल्फोनिल ग्रुप आणि हाच ग्रुप आपल्याला सबस्टिट्यूट करायचा. मग हे जे फिनॉल आहे तुमचं ह्या फिनॉलला जेव्हा सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आपण रिॲक्ट करणार टेम्परेचरच्या प्रेझन्समध्ये तेव्हा त्याच्यामधून एकदा तुम्हाला आर्थो फिनॉल सल्फ्युरिक ऍसिड मिळतं आणि दुसरा प्रोडक्ट तुम्हाला त्याच्यातनं पॅरा फिनॉल सल्फोनिक ऍसिड मिळून जाईल. ओके, ह्या तीन रिॲक्शन जर कन्सिडर केल्या तर तिन्हीमध्ये सेम प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात. हॅलोजेनेशनमध्ये मात्र दोन रिॲक्शन आहेत रिगार्डिंग टू दी रिएटेड ॲरोच्या कंडिशन फक्त लक्षात ठेवायचं. ऑल दीज थ्री रिॲक्शन्स आर इम्पॉर्टंट प्रिडिक्टिव्ह प्रोडक्टमध्ये, मॅक्झिमम क्वेश्चन जवळी राहणार. आणि आता जे पिक्रिक ऍसिडचं एक्सप्लेनेशन सांगितलं ते तुम्ही MCQ साठी लक्षात ठेवू शकता. पुढच्या ज्या तीन चार रिॲक्शन आहेत त्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.